उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं गेलं आणि त्यासाठीच राष्ट्रवादीत फूट पाडली गेली. मुंबईला गिळत कोण होत आणि गिळून ढकाळ ढेकर कोण मारत होत तर ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. जेवढे जसं मी सांगितलं ना, पाटणकर आणि सरदेसाईकडून मुंबईला वाचवण्याची गरज होती. अगर मुंबई गिळणारे कोण आहेत हे ज्या चालू असणाऱ्या ज्या चौकशा आहेत ना ह्याच्यातून स्पष्ट होत आहे. सुधीर पाटकर कोण? संजय राजाराम राऊत. सूरज चव्हाण कोण? आदित्य ठाकरे. बाकी कॉन्ट्रॅक्ट कोणाला? किशोरी पेडणेकर कोणाच्या महापौर होत्या? तर उद्धव ठाकरेच्या. सगळ्यांच्या जर तुमच्या ठाकरे प्रायव्हेट लिमिटेडचे सदस्य असतील तर मग मुंबई नेमकं गिळत होतं कोण आणि मुंबईला वाचवण्याचं काम हे फडणवीस साहेबांनी आणि मोदी आणि शाह साहेबांनी केलंय. यासाठी मुंबईकरांच्या वतीने मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. भाजपला बाप बनवलं. अहो, तुमची नवरा बदलू आणि बाप बदलणारी कंपनी आहे मितेश राणे. अरे जीवाला नाही मनाला तुला लाज वाटू दे. मुंबई मोदी साहेबांमुळे आणि फडणवीस साहेबांमुळे वाचली. अरे मोदी आणि फडणवीस आणि अमित शहा यांनी तुझ्यासारखी डोंबारीची खेळ करणारी माणसं हाताशी धरली आणि मुंबई गिळायला निघाली आहेत. मुंबईचा तुकडा तुकडा करायला निघाले आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं काम हे भाजप करतय. पण नित्या राणे, आमच्यासारखी निष्ठावंत शिवसैनिक आणि महाराष्ट्राला मराठी माणूस आणि महाराष्ट्रात जोपर्यंत ठाकरे कुटुंब म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत महाराष्ट्रासह मुंबईला वाकड्या नजरेनं कुणी बघाल तर तिथल्या तिथं गाडून टाकण्याची ताकद आणि धमक उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये आहेत हे विसरून जाता कामा.